Welcome to free online classes of physics with Lambourson. In the previous lecture, we explained capillary action or capillarity, and we find out the scientific reason why some liquids are rising inside the capillary tube and why some liquids are falling inside the capillary tube. So we find out the scientific reason of capillary action and explain them. In this lecture, we will find the expression for capillary rise or capillary fall. There are two methods which gives us expression for capillary rise or capillary fall. The first method is by using pressure difference, and second method is by using forces of surface tension. So in this lecture, we will use expression for capillary rise or capillary fall by using pressure difference method. So this is our first method, which is used to find capillary rise or capillary fall. So using this method, we can determine the height of liquid inside the capillary tube may be raised or lower. So let us refer the diagram corresponding that. In this diagram, these are the walls of capillary tube, vertical walls, because a capillary tube is kept vertical and its lower end is dipped in a liquid. And ithe ja liquid madhe tumhi lower end dip kela hai te liquid कॅपिलरीच्या सरफेसला कम्प्लिटली वेट करणार असेल म्हणजे वॉटर, किंवा पार्शियली वेट करणार असेल म्हणजे केरोसिन. अँड दॅट वॉटर ऑर केरोसिन इज टेकन इन दिस कंटेनर, इज द कंटेनर ऑफ लिक्विड. अँड त्या लिक्विड मध्ये कॅपिलरी ट्यूब इज केप्ट डीपिंग वर्टिकली. अँड वी नो दॅट वेन कॅपिलरी इज डिप्ड इन अ लिक्विड which completely or partially wets the surface of capillary, such liquids rises inside the capillary up to certain height. So this liquid is raised to height h inside the capillary. You can see. And we want to find the value of h, which is capillary rise in this case. आणि mercury जर या ठिकाणी असतं तर तुम्हाला कॅपिलरी फॉल मिळालं असतं, कॅपिलरी ड्रॉप मिळालं असतं. सो वी आर डिराइविंग द एक्सप्रेशन फॉर व्हॅल्यू ऑफ एच विच इज कॉल्ड एज कॅपिलरी राइज ऑर कॅपिलरी फॉल. इन दिस केस द लिक्विड मिनिस्कस इज हॅविंग कॉनकेव्ह शेप, कारण वॉटर किंवा केरोसिन यांचे लिक्विड मिनिस्कस जे असतात ते कॉनकेव्ह शेप असतात. अर्थातच प्युअर वॉटर असेल तर त्याचा मिनिस्कस प्लेन असतो, बट इफ इट इज ऑर्डिनरी वॉटर देन इट्स लिक्विड मिनिस्कस विल बी कॉनकेव. सो मिनिस्कस ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी इज कॉनकेव. आता ह्या डायग्रॅमला जर तुम्ही पुन्हा एकदा समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर इथं रेड कलरनं जो एरो दाखवलेला आहे, दिस इज द टँजंट ड्रॉन टू लिक्विड मिनिस्कस, आणि त्या टँजंटनं कॅपिलरीच्या वॉल बरोबर केलेला अँगल मेजर्ड ऑन द साइड ऑफ लिक्विड, दिस इज युअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आफ्टर दॅट स्मॉल आर विल गिव्ह यू द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि इथं जे तुम्ही लिक्विड यूज केलाय त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन कॅपिटल टी असणार, आणि इथं कॅपिटल आर दिसते पाहत मला. हे कॅपिटल आर म्हणजे ह्या लिक्विड मिनिस्कसची रेडियस ऑफ कर्वेचर, कॅपिटल आर. आणि या लिक्विड ची डेन्सिटी आपण रो मानायचं, रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड, अँड दिस कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ लिक्विड मिनिस्कस. कारण लिक्विड मिनिस्कस कॉन्केव्ह शेपचा असल्यामुळं त्याची रेडियस ऑफ कर्वेचर तुम्ही कॅपिटल आर न डिनोट केलेली आहात.
आता इथं जो तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा दाखवलेला आहे तोच अँगल इथला देखील प्रूव झालाय, पण तो आपण नेक्स्ट डिस्कशन मध्ये एक्सप्लेन करू. सो दिस डायग्राम एक्सप्लेन्स दॅट अ कॅपिलरी ट्यूब इज केप्ट वर्टिकली डिपिंग इन अ लिक्विड लाइक वॉटर और केरोसिन. दिस लिक्विड राइजेस इन साइड द कैपिलरी ट्यूब अप टू सर्टन हाइट. वी आर शोन हियर एच, द राइज ऑफ लिक्विड इन साइड द कैपिलरी ट्यूब मीन्स हियर इट इज द लिक्विड कॉलम. हा तुम्हाला याच एवढ्या हाईटचा लिक्विड कॉलम इथे मिळतो, ज्या हाईटच्या लिक्विड कॉलम कॅपिलरी मध्ये राईज झालेला आहे त्या लिक्विडची डेन्सिटी रो आहे, आणि या ठिकाणची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण जी घेऊ शकता या प्लेसची. सो ऍज द लिक्विड इज रेज इन साइड द कॅपिलरी ट्यूब वी कॅन फाइंड द एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज बाय युजिंग द मेथड प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्स ही मेथड यूज करून आपण कॅपिलरी राईज याचं एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकता. As we know that the liquid meniscus is concave upward, there is pressure difference above the meniscus and below the meniscus. Pressure is greater above the meniscus and pressure will be lower below the meniscus. Okay. In this case, we know that when there is a liquid column of height h whose density is rho, that liquid column exerts pressure, and pressure due to liquid column P is equal to h rho g. And in this case madhe, pressure difference due to concavity manje liquid meniscus madhe jar ekada tumhi point ghetla inside the capillary ani capillary cha outside la लिक्विड सरफेसवर इथं जर पॉइंट घेतला तर या दोन पॉइंट मध्ये प्रेशर डिफरन्स असणार. द पॉइंट इन द लिक्विड मिनिस्कस इनसाइड द कॅपिलरी अँड पॉइंट आउटसाइड द कॅपिलरी इन दिस लिक्विड सरफेस देर इज अ प्रेशर डिफरन्स, आणि हा प्रेशर डिफरन्स विच इज इक्वल टू एक्सेस प्रेशर inside the liquid drum. आणि आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये एक्सेस प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉ, एक्सेस प्रेशर इनसाइड सोप बबल स्टडी केलेले आहेत, ज्यालाच आपण लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन म्हटलेलं आहे. सो इन दिस केस व्हॉट इज हॅपनिंग, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इनसाइड द कॅपिलरी इज इक्वल टू प्रेशर डिफरन्स ड्यू टू कॉन्केविटी. म्हणजे कॉन्केव मिनिस्कस मधला पॉइंट आणि लिक्विड सरफेस आउटसाइड द कॅपिलरी या ठिकाणच्या सरफेस मधला पॉइंट, या दोन पॉइंट मध्ये प्रेशर डिफरन्स आहे. तर तो जो प्रेशर डिफरन्स आहे तो प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू प्रेशर ड्यू टू धिस लिक्विड कॉलम. मग प्रेशर डिफरन्स ड्यू टू कॉन्केविटी म्हणजे एक्सेस प्रेशर इन साइड लिक्विड ड्रॉप विच इज इक्वल टू ट्वाइस टी अपॉन आर, आणि प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम म्हणजे एच रो जी. मग प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आपण लिहू शकता एच रो जी, अँड दिस इज इक्वल टू प्रेशर डिफरन्स ड्यू टू कॉन्केविटी ट्वाइस टी अपॉन आर, आणि दिस इज नथिंग बट एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप जे इथं आणि इथं जे पॉइंट आहेत ना, इथं देखील पॉइंट आपण लिक्विड सरफेस वर घेतलाय आणि इथं पण पॉइंट आपण लिक्विड सरफेस म्हणजे मिनिस्कस मध्ये घेतलाय. तर पॉइंट इनसाइड द कॅपिलरी अँड पॉइंट आउटसाइड द कॅपिलरी या दोन पॉइंट मध्ये प्रेशर डिफरन्स आहे, आणि तो प्रेशर डिफरन्स म्हणजे ट्वाइस टी अपॉन आर. यामध्ये टी म्हणजे लिक्विडचं सरफेस टेन्शन आणि कॅपिटल आर म्हणजे या लिक्विडच्या मिनिस्कसची रेडियस ऑफ कर्वेचर.
So in this formula, what is H? Yes, you can easily say H is height of liquid column, which is inside the capillary. What is rho? Density of the liquid, which is raised inside the capillary. And G, acceleration due to gravity. T, surface tension of liquid. Radius of curvature of the liquid meniscus. तर आपण काय करू, लिक्विड मिनिस्कसच्या ह्या रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी इथं ह्या डायग्रामला थोडस वेगळ्या पद्धतीने ड्रॉ करू. यू कॅन सी दिस डायग्राम, दिस इज द वॉल ऑफ द कॅपिलरी, दिस इज द रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब, दिस इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द मिनिस्कस. हे हा पार्ट तुम्हाला डायग्राम मध्ये इथं दिसतो. अँड दिस वन इज द टँजंट drawn to the liquid meniscus. आता ही जी लाईन मी काढलेली आहे ती पॅरलल टू द रेडियस आहे, त्यामुळं हा एरो जो आहे रेडियस ऑफ कर्वेचरचा तो त्याला इंटरसेक्ट होतो या दोन पॅरलल लाईन्सना. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे रेडियस ऑफ कर्वेचर आणि हा टँजंट विल मेक 90 अँगल्स with each other. And that's barobar, this line and wall of capillary is again making the angle 90. But tatil ha small angle tumhi theta manat asal, angle of contact, tar ha jo remaining angle ahe that will be 90 minus theta. Tyanantar radius of curvature ani tangent yancha madhe dekhil angle 90 ahe. मग हा जर अँगल तुमचा 90 मायनस थीटा असेल तर हा रिमेनिंग अँगल थीटा होईल. आता या दोन पॅरलल लाईन्स असल्यामुळं रेडियस आणि रेडियसच आहे आणि ही इंटरसेक्ट असल्यामुळं दीज टू अँगल्स आर द अल्टरनेट अँगल्स. त्यामुळं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज इक्वल टू अँगल बिटवीन रेडियस ऑफ कॅपिलरी and radius of curvature of the meniscus theta. हे तुम्ही या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. आणि या आपण जी रे डायग्राम इथं काढलेली आहे या डायग्राम मध्ये हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल मेड बाय वॉल ऑफ कॅपिलरी, रेडियस ऑफ कॅपिलरी आणि रेडियस ऑफ कर्वेचर, हा ट्रायंगल राईट अँगल इथं तुम्हाला दिसतो, इथं तो 90 अँगल होणार. मग यावरून कॉस थीटा कसं लिहिता येईल, कारण कॉस थीटा म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. सो फ्रॉम दिस ट्रायंगल यू कॅन राईट कॉस थीटा इक्वल टू आर अपॉन आर. आणि यावरून रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द लिक्विड मिनिस्कस कॅपिटल आर, हाऊ यू कॅन राईट दिस, स्मॉल आर अपॉन कॉस थीटा. आता तुम्ही काय करायचं, इक्वेशन 2 मध्ये जे कॅपिटल आर ची व्हॅल्यू मिळालेली आहे, यू कॅन सबस्टिट्यूट दॅट व्हॅल्यू ऑफ आर इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय बनेल, इथं कॅपिटल आर सबस्टिट्यूट केला तर स्मॉल आर अपॉन कॉस थीटा, कॉस थीटा विल बी इन द न्यूमरेटर. सो यू कॅन सी द नेक्स्ट मॅथमॅटिकल स्टेप लाइक दिस, एच रो जी इक्वल टू ट्वाइस टी अपॉन आर, ह्या अगोदरची स्टेप आहे. यामध्ये तुम्ही आर ची व्हॅल्यू स्मॉल आर अपॉन कॉस थीटा लिहिला तर कॉस थीटा न्यूमरेटरला जाईल लाइक दिस. अँड फ्रॉम दिस एक्सप्रेशन we want to find the value of h, which is our capillary rise. So capillary rise h equal to twice t cos theta and equal to rho and g shift zalo ita divide zalo pa r rho g. So this is expression for capillary rise or expression for capillary fall. म्हणजे जी लिक्विड राइज होणार आहेत त्यांच्यासाठी एच पॉझिटिव्ह असेल आणि जी लिक्विड फॉल होणार आहेत त्यांच्यासाठी एच निगेटिव्ह असेल. त्याचं कारण सांगतो, दोज लिक्विड रायजेस इन साइड द कॅपिलरी, त्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा अक्यूट असतो, लेस दॅन 90 असतो, आणि कॉस ऑफ लेस दॅन 90 व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते, त्यामुळे इथे एच पॉझिटिव्ह. आणि जी लिक्विड कॅपिलरी मध्ये फॉल होतात त्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूस असतो, म्हणजे ग्रेटर दॅन 90, आणि कॉस ग्रेटर दॅन 90 ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते,
म्हणजे एच निगेटिव्ह. सो इन केस ऑफ लिक्विड्स हूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट देर इज अ कॅपिलरी राईज, एच इज पॉझिटिव्ह. अँड इन केस ऑफ लिक्विड्स वेअर देर इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस, एच इज निगेटिव्ह, मीन्स देर इज अ कॅपिलरी फॉल. म्हणजे सेम फॉर्म्युला तुम्ही कॅपिलरी राईज साठी आणि कॅपिलरी फॉल साठी यूज करू शकता. आता काही यातून एक कन्क्लुजन काढलेलं आहे, रिलेशन बिटवीन कॅपिलरी राईज अँड रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब कसं रिलेटेड आहे, लेट अस ट्राय टू फाइंड इट. जर सॉलिड आणि लिक्विड पेअर सेम असेल, फॉर गिव्हन लिक्विड सॉलिड पेअर, म्हणजे जर तुम्ही यूज केलेलं लिक्विड हे वॉटर असेल आणि कॅपिलरी जी यूज केलेली आहे ती ग्लासची बनली असेल, म्हणजेच लिक्विड आणि सॉलिड पेअर गिव्हन आहे, बदलणार नाही. सॉलिड म्हणजे ग्लासची कॅपिलरी आणि लिक्विड म्हणजे वॉटर असेल. तर या पेअर साठी कॉन्स्टंट काय काय सिद्ध होईल, सरफेस टेन्शन लिक्विडचं कॉन्स्टंट असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर सॉलिड लिक्विड पेअर कॉन्स्टंट असेल, डेन्सिटी ऑफ लिक्विड विल बी कॉन्स्टंट, अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजे इक्वेशन 3 मधील चार टर्म्स कॉन्स्टंट झाले, पहा टी थीटा रो जी. कॅपिलरी मात्र वेगळ्या वेगळ्या रेडियसच्या तुम्ही यूज करू शकता, मात्र ग्लासच्या म्हणजे सॉलिड तोच, बट कॅपिलरी हॅव्हिंग द डिफरंट रेडियस. आणि जर इक्वेशन 3 मधील या चार व्हॅल्यूज कॉन्स्टंट राहत असतील तर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एच अँड आर, सो यू विल गेट दॅट एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर. याचा अर्थ कॅपिलरीची रेडियस जेवढी नॅरोअर असेल, जेवढी स्मॉल असेल, तेवढं त्या कॅपिलरी मधील राईज जास्त असेल. मीन्स नॅरोअर द ट्यूब greater is the height to which the liquid rises or falls. So this conclusion we are getting from this formula equation 3. This equation 3 explains that this rise or capillary fall depends, how it depends upon radius of capillary tube. And this can be explained by this video. You can see this video here. In that glass, we have taken the liquid whose angle of contact is acute. म्हणजे ते water किंवा kerosene सारखं liquid असेल. And in that liquid, capillary tube is kept dipping vertically. त्याचा lower end आपण dip केलेला आहे पा liquid मध्ये. That time liquid rises inside the capillary. आता ही जी rise आहे याला तुम्ही capillary rise म्हणणार आहात. आणि त्या capillary rise ची व्हॅल्यू म्हणजे h ची व्हॅल्यू डिपेंड्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द कॅपिलरी. जेवढी कॅपिलरीची रेडियस किंवा त्याचा बोर नॅरोअर असेल तेवढी लिक्विडची राईज ग्रेटर असेल. सो दिस इज द कन्क्लुजन वी हॅव ड्रॉन फ्रॉम दिस फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट आपल्याला असं सांगतो, इफ कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकल इन मर्क्युरी, म्हणजे आता आपण डिस्कशन करताना वॉटर किंवा केरोसिन घेतलं होतं, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट होता, पण जर या ग्लास मधील वॉटर किंवा केरोसिन तुम्ही रिप्लेस केलं कशानं, मर्क्युरी मध्ये, आणि या मर्क्युरी मध्ये कॅपिलरी ट्यूब व्हर्टिकली हेल्ड केला, तर त्या कॅपिलरी ट्यूब मधील मर्क्युरीचा मिनिस्कस कॉन्व्हेक्स असेल आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मात्र ग्रेटर दॅन 90 असेल. आणि जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 असेल तर कॉस थीटा निगेटिव्ह येईल, त्यामुळे इक्वेशन 3 मधील एच ही व्हॅल्यू देखील निगेटिव्ह येईल. याचा मिनिंग काय, एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजेच तिथं कॅपिलरी फॉल झालेला आहे, कॅपिलरी ड्रॉप झालेला आहे. सो दिस means that mercury will suffer capillary fall or capillary depression. So this is how we can find expression for capillary rise
or capillary fall by the first method using pressure difference. Okay, we will end this lecture.